मॅच. एक तर तूच लेट आलीस. अरे आताच लेक्चर झालं मॅथ्सच. अजून कोरोनामुळे कॉलेज कधी सुरू होतात हे माहित नाही. आणि तोपर्यंत एवढी सिन्सिअरिटी. आणि अभ्यासाबरोबर जरा बातम्या पण बघत जा. पॅटर्न चेंज होणार आहे. पण चेंज झालेला पॅटर्न हा 2 वर्षांनी लागू होणार आहे हे माहितीये का तुला? मी कालच बघितलं बातम्यांमध्ये. अरे हाच तर उद्देश आहे श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीचा. निवांत वेळेत जर अभ्यास सुरू केला तर आपलेच बेसिक्स क्लिअर होतील. उगाचच नाही आहे ही टॉपर. शांततेच्या काळात जर जास्त घाम घाळला तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडतं. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश विट्याच्या श्री राजलक्ष्मी रॉयल सायन्स अकॅडमीमध्ये. इथं गुणवत्ता हेच संस्कार आणि यश हीच परंपरा. आजच निश्चित करा तुमचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटामध्ये. काँग्रेस आघाडीच्या सरकारनं 2011 साली बैल हा पाळीव प्राणी नाही आणि तो निस्त्र प्राणी आहे आणि त्याला वाघ अस्वलाच्या यादीमध्ये टाकून दिलं. हे पाप खऱ्या अर्थानं त्यावेळच्या काँग्रेस सरकारचं हे पाप आहे. 2016 साली बैल हा पाळीव प्राणी आहे असं आदरणीय मोदी सरकारनं त्यावेळी जाहीर केलं. एक अध्यादेश काढला, त्याला स्थगिती मिळाली. त्यानंतर महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांनी 2017 साली विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये विधेयक पास करून बैल हा पाळीव प्राणी आहे आणि बैलगाडीवरच्या शर्यतीची बंदी उठवली. त्याला परत सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती मिळाली आणि त्याच्यानंतर न्यायालयामध्ये जी शेतकऱ्यांची बाजू, बैलगाडीधारकांची बाजू खऱ्या अर्थानं या आलेल्या महाविकास आघाडीच्या सरकारनं मांडली पाहिजे होती, ती बाजू या सरकारनं त्या ठिकाणी मांडली नाही. आता उद्या या ठिकाणी मैदान होत आहे. तुम्ही एवढा फौज फटा लावण्यापेक्षा तुम्ही जर चर्चा केल्या असत्या तर आम्ही बैलगाडा वडायला बंदी नाही आहे. आणि बैलगाडा वडायला जर बंदी असेल तर साखर कारखान्याला बैलं झोपून तुम्ही ऊस कसा काय वडू शकता? म्हणजे एका बाजूला तुम्ही तुमच्या सोयी अनुसार तुम्ही याचा जर वापर करणार असाल आणि शेतकरी हा तुमचा गुलाम आहे अशा मानसिकतेमध्ये जर तुम्ही राहणार असाल तर हे योग्य नाही. आज मी येताना बघितलं रस्त्यामध्ये एवढ्या पोलीस चौक्या उभ्या केलेल्या आहेत. गेले 4-5 दिवस झालं तालिबान चे लोक चौक्या ताब्यात घेत आहेत, चौक्या उभ्या करत आहेत असं आम्ही ऐकत होतो. पण महाराष्ट्रामध्ये आजची परिस्थिती बघितली तर तालिबानपेक्षा काही वेगळे असं मला दिसली नाही. जागोजाग तुम्ही चौक्या उभ्या केलेल्या आहेत, लोकांना हात येऊन द्यायला तुम्ही तयार नाही आहे. मला या राज्याच्या गृहमंत्र्यांना सांगायचं आहे की तुम्ही सत्तेमध्ये नव्हता त्यावेळी तुम्ही काय म्हटलेला होता? बैलगाड्याच्या शर्ती चालू नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावरती उतरू. मग आज जनता रस्त्यावरती जर आली असेल, तुम्ही त्यावेळी घोषणा केली त्यानुसार आली असेल तर आज तुम्ही पोलिसाच्या बळावरती शेतकऱ्याचा प्रश्न कसा काय चिरडून टाकू शकता? दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री म्हणलेले होते की घोड्याच्या शर्यतीला बंदी नाही तर मग बैलाच्या शर्यतीला का बंदी आहे? मग मी या मुख्यमंत्र्यांना विचारतो की आता त्यावेळचा शब्द तुम्ही आठवा, मग आता तुम्ही बैलाच्या शर्यतीला का बंदी घालत आहे? म्हणजे एका बाजूला तुम्ही चर्चा करायला तयार नाही, दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या भावना जाणून घ्यायला तयार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं आज महाराष्ट्रातून सगळा शेतकरी या ठिकाणी या दिशेनं यायला लागलेला आहे. तुम्ही किती अडवायचा प्रयत्न करा, शेवटी लोकशाहीमध्ये जनता सर्वश्रेष्ठ असते. लोकशाहीमध्ये तुम्ही काही हुकुमशहा म्हणून त्या ठिकाणी सरकारमध्ये बसलेला नाही आहेत. आणि बळाच्या जोरावरती जर तुम्ही हे आंदोलन जर चिरडून काढायला गेला तर जन